आपण आभाराची काटकसर कुठे करत असतो तर एखादं काम पैसे देऊन जर करून घेतलेलं असेल तर तेव्हा आपण त्याच्यामध्ये काटकसर करण्याचा प्रयत्न करतो. तर आपण पैसे मोजलेले आहे मग त्याचे आभार मानायचे गरज काय आहे अशा पद्धतीने त्या ठिकाणी लेखिका म्हणते आहे. मग डॉक्टर लोक असतील, वकील असतील, आर्किटेक्ट असतील, ते दाबून फिया घेतात आणि आपलं काम करून घेतात. पण तेव्हा त्यांनी काम केलं तर विशेष काय झालं असं आपल्याला वाटत असतं. आणि आजच्या काळात हे त्या ठिकाणी कामाची त्या ठिकाणी गैर आहे. त्या ठिकाणी मोबदला घेणारा मनुष्य तरी त्या ठिकाणी इमानदारीने काम करेलच याचं शाश्वती आज त्या ठिकाणी हमी कोण देणार आहे. तर आज हा जो काही लेखिका सांगत आहे आपल्याला की आभार कशा पद्धतीने आपण कोणाकोणाचे मानायचे, तर त्याचबरोबर या ठिकाणी प्लंबर असेल, इलेक्ट्रिशियन असेल, इलेक्ट्रिशियनवाला त्याला आपण बोलवलं आणि त्याला बोलवल्यानंतर त्याने जर आपण सांगितलेलं काम करत असताना दुसरं काम जर वाढवून नाही ठेवलं तर त्या ठिकाणी त्याचे आरती ओवाळायला नको. त्याचबरोबर इस्त्रीवाल्याने दिलेल्या वेळेला त्या ठिकाणी आपलं जर त्या ठिकाणी कपडे दिले तर त्याचे त्या ठिकाणी त्याला पुष्पहार घालायला नको. बँकेमध्ये ठेवलेले आपलेच कष्टाचे पैसे जेव्हा तो कारकून आपल्याला बरोबर 100 बंडल नोटांचं बंडल 100 मोजून देत असतो तेव्हा लेखिका म्हणते त्याचे चौकाचौकामध्ये त्या ठिकाणी पुतळे उभारायला नको का. कारण का तर जेव्हा आपल्याला ते नोटांचे बंडल मिळत असतं तेव्हा आपण जर स्वतः मोजण्याचा प्रयत्न केला तर जेव्हा आपण मोजायला घेत असतो त्यावेळेसच नेमकं आपल्या हातावरती माशी बसत असते आणि आपण त्या नोटा मोजत असताना कधी 99 भरतील, कधी 101 भरतील अशा पद्धतीने आपलेच पैसे आपल्याला व्यवस्थितपणे मोजून देणारा बँकेचा कारकून त्याचं सुद्धा त्या ठिकाणी लेखिका म्हणते आहे की त्याच्या चौकाचौकामध्ये पुतळे उभारायला पाहिजे.